नमस्कार मित्रों, मी योगेश, आपला सर्वांचं आपल्या चॅनलच्या घरना व्हिडिओ देऊन स्वागत करतो. सकाळी आम्ही 5 वाजता आलो आहे. थोडा आराम केल्यानंतर आता उठला तर देवपूजेला सुरुवात झालेली आहे. या साईडला बघू शकता तुम्ही, रोशन इकडे देवाला साफ करतोय, काका आतमध्ये बाकीचं काम आहे ते करतोय. इकडे रोशन आहे, तो बेल तोडतोय. आपण इकडे फूल आहेत ते धुवून घेऊया. की साफसफाई करून झालेली इकडे, नंतर आता देवारा बाहेर ठेवलेला आहे धुवून वगैरे. वरच ते देवारा उचलला जातो, नंतर मग देवाची पूजा वगैरे केली जातो. नंतर देवाला वगैरे हलवत नाही, फक्त देवाची साफसफाई वगैरे केली जाते, पूजा केली जाते, पण देवारा बाहेर काढला जात नाही. वर्षातून 2 दिवस काढला जातो, दसऱ्याला आणि आता हा जेव्हा सोमवार मंगळवार पकडतात त्या टायमाला. दसऱ्याला सोमवारला बस देव बाहेर उचलतात काढतात. आज रविवार आहे, आज पूजा वगैरे करायची आहे. सोमवार आहे, उद्या नंतर मग मंगळवार आहे, त्याचे पण व्हिडिओ पुढे येईल. आता आपण देवार आतमध्ये आणून घेऊया, नंतर मग देवार ठेवूया, नंतर मग आपण पूजा करून घेऊया. मस्त आहेत एकदम पिंकवाले. खालच्या साईडला एकच त्याचं एकच झाड आहे, एकाच झाडाला एवढं मोठं पूर्ण राऊंड एकदम फुलं आलं. मच्छीवाला आला इकडे, शिंगट्या, ताज्या शिंगट्या. पण आज आमच्या तर सोमवार मंगळवार पकडलं, त्यामुळे आज उपवास आहेत. इकडे बघता इकडे टाळ्या आहेत, ते मधमाशीचा पोला छोटासा आहे, आत्ताच बसलेला आहे. दुपारचा 1 वाजला, आता आम्ही बघा डस्मी करायला बसलोय. डस्मी आज उपवास आहेत. मागे तांड्याचे इथे बघू शकता तुम्हाला, करिंदे काटेकडा पाहिजे का, चवळी आहे तिथे पाहिजे का, चटणी आणि चपाती खात आहे. इकडे मंगेश, रोहित, रोशन घेतले ना, पटापट खायचं मागे लागले ते लोक. सकाळ उठून भूक लागलाय खूप. चपाती घेऊया का? चपाती घेतल्या, हे चटणी दे ते नको. आता थोडस जेवण करून घेऊया, नंतर भेटूया. रात्री 7 वाजले, नैवेद्य वगैरे दाखवून झालं देवाला. आता आम्ही पण जेवायला बसलोय. त्या साईडला फक्त रोहित आहे, रोशन, मंगेश येतोय. आता तुम्ही पण जेवायला या, जेवणात भात आहे, नळ्यात कुरड्या, इकडे वाटाण्याची भाजी आहे आणि चपात आहेत.